अगदी बरोबर. तू मग कमळ बरोबर. अजून तू सांग बरोबर. खाली बस छान. तू सांग लोटस. हा बरोबर. अजून मराठीतून उत्तर द्यायचे. मोगरा. मोगरा बरोबर. तर आपण सपुष्प वनस्पतीचे उदाहरण बघू. सपुष्प वनस्पती मी काय म्हटले. सपुष्प वनस्पती ना अशी वनस्पती ज्यांना फुले येत नाही. ज्यांना फुले सपुष्प वनस्पती ज्यांना फुले येतात आणि अपुष्प वनस्पती ज्यांना फुले येत नाही त्याची उदाहरणे बघू आपण. कोणता आहे हा? नेचे. नेचे हा कोणता आहे? मशरूम. मशरूम ला काय म्हणतात? कवक म्हणतात. आणि थर्ड कोणता आहे? स्पायरोवायरा. माहिती आहे? हो. स्पायरोवायरा माहिती आहे? हो. थर्ड कोणता आहे? स्पायरो. माहिती सर्वांना? हो. झाड. वृक्ष. झाड. आपल्या शाळेमध्ये आहे? हो. बघितले सर्वांनी? हो. वृक्षाची लांबी किती असते? खूप खूप मोठी असते. उंचीने कशी असते? मीडियम नसतात काही. सगळे उंच जास्त उंचीचे असतात. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? Thank you.
सपुष्प वनस्पती म्हणतात बरोबर दुसरा कोण अपुष्प बरोबर